कामठी में रहने वाली एक माँ और बेटी ने साथ में 12वीं की परीक्षा पास की है। 20 साल बाद माँ मनीषा ने पढ़ाई शुरू की और 12वीं की परीक्षा देकर यह साबित कर दिया कि सीखने की कोई उम्र नहीं होती। मन में लगन और कुछ करने की इच्छा शक्ति हो तो कोई काम मुश्किल नहीं होता। इसी प्रकार नागपुर जिले के कामठी में रहने वाली मनीषा दशरथ बोरकर ने 10वीं पास होने के 20 वर्ष बाद 12वीं की परीक्षा पास की है। शादी होने के बाद मनीषा अपने पारिवारिक जीवन में शामिल होकर अपना जीवन व्यतीत करने लगी थी। मनीषा को 2 बेटियां हैं। एक बेटी संजना इस वर्ष 12वीं में थी। पति और बेटी ने मनीषा को आगे की पढ़ाई करने की जिद की तथा 17 नंबर का फॉर्म भरकर मनीषा को 12वीं के पेपर देने के लिए तैयार किया और वह पास हो गई। पति दशरथ बोरकर मेडिकल स्टोर चलाते हैं तो आगे मेडिकल साइंस में आगे की पढ़ाई कराने की तैयारी होने की जानकारी मनीषा ने दी है। पढ़ाई के लिए किसी उम्र की जरूरत नहीं होती है, ये मनीषा ने साबित कर दिया है। हेच की मला डिप्लोम वगैरे करायचे आहे, समोर वाढवायचे आहे। माझ्या मिस्टरांनी इन्क्रेज केलं की समोर शिक, आपल्या कामी येईन बा म्हणून डिग्री वगैरे नाही का, त्याच्यासाठी मी 12वी आणि 12th आहे म्हणजे पास केलं। 20 वर्षानंतर। हिला जास्त वेळ देत होती मी काम करत होती आणि अभ्यास पण करत होती, आणि मुलीला जास्त वेळ देत होती अभ्यासासाठी। आता पुढे डीफॉर्म वगैरे करायचे आहे। हे डिग्री साठी, मेडिकल डिग्री साठी। याचे रिश्तेदार लोक वगैरे म्हणत होते का बा 12वी आतापर्यंत मनीषा पास नाही आली। मी म्हणलं का नाही, इच्छा नव्हती 12वी पास, म्हणजे का करायचं बा आपल्याला शिक्षण घेऊन जाय। आणि मी यांना म्हणत होतो का भैया वारंवार का बा तुमच्याकडे सायन्स असलं तर कोणत्याही फॅकल्टीमध्ये तुम्ही आपली डिग्री करू शकता बा। आज तुमच्या कामात नाही आले की उद्या कामात येऊ शकते तुमच्या सर्व गोष्टी। तर बा माझा मेडिकल व्यवसाय आहे, नंतर अगर मला काही कमी जास्त झालं उद्या गत्यंतरी तर तुम्ही कमीत कमी त्या व्यवसायात समोर येऊन जाय आणि आपली प्रगती करू शकता। न का आज तुमचं शिक्षण राहीन तर तुम व्यर्थ नाही जाणार आहे समोर, न ह्याच तुमचं कामही येणार आहे तुमच्या जीवनामध्ये। न या उद्देशाने मी 12वी त्यांना शिकण्यासाठी प्रवृत्ती केली, 17 नंबरचा फॉर्म भरला त्यांचा, न त्या अभ्यास करून यशस्वी पास झाल्या। वरून साहेब आणि माझं असं म्हणणं होतं का बा आज तुम्ही 12वी पास झाल्या तर उद्या सामोर चालून साहेब डिग्री करून टाका, डीफॉर्म करून टाका। तुम्हाला अगर सामोर यश येईन तर तुमचं चांगलं तुमचं भवितव्य व्यवस्थित घडेल बा येण्यावाल्या वेळेमध्ये। न तुम्ही माझ्यासोबत पार्टनर बनून जा, म्हणजे सोबत राहा। VKB न्यूज के लिए कामठी से नितिन रावेकर की रिपोर्ट।